तर आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असणाऱ्या धारावीमध्ये कोरोनाचा संसर्ग हा वेगाने होतोय आणि जी आकडेवारी आपल्या हाती येते ती अत्यंत धक्कादायक आहे, कारण संपूर्ण मुंबई शहरात घोषित करण्यात आलेल्या कंटेनमेंट झोन्सपैकी 50% लोक ही धारावीतल्या कंटेनमेंट झोनमध्ये अडकलेली आहेत. या लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न करणं हे मोठं आव्हान सध्या प्रशासनासमोर आहे. धारावीतली दाटीवाटीची वस्ती आणि तिथे असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांमधून कोरोनाचा संसर्ग हा जास्त वेगानं होत असल्याची शंका उपस्थित केली जाते. तर सोमवारी धारावीमध्ये कोरोनाचे 16 नवे रुग्ण आढळून आलेत. यात तपासणी असणाऱ्या 24 काही डॉक्टरांना सुद्धा लागण झाल्याची माहिती मिळते. आतापर्यंत एकट्या धारावीमध्ये 288 रुग्ण आढळून आले तर 14 जणांचा मृत्यू झालाय. तर नेमकं सार्वजनिक शौचालयांमुळे कोरोना हा जो कोरोनाचा धोका आहे तो धारावीमध्ये कसा वाढू शकतो त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. एका सार्वजनिक शौचालयात साधारणतः 30 ते 50 शौचालय असतात. तर याच 30 ते 50 शौचालयांचा वापर हा 150 ते 200 जणांकडून दररोज केला जातो. या सार्वजनिक शौचालयांमधून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा मोठा धोका आहे. तर शौचालयांचं निर्जंतुकीकरण करण्याचं सुद्धा मोठं आव्हान आहे, कारण 2 आठवड्यातून एकदाच या ठिकाणी स्वच्छता केली जाते ही अत्यंत काळजीची बाब आहे. कारण लोकसंख्या जर आपण पाहिली तर नियमित स्वच्छता राखणं हे धारावीमध्ये अगदी अशक्य आहे. मुंबईतल्या एकूण 2.5 लाख लोक हे या धारावीतल्या कंटेनमेंट झोनमध्ये अडकलेली आहेत आणि धारावीतल्या 9 लाख लोकसंख्येपैकी तब्बल 1.25 लाख लोक ही कंटेनमेंट झोनमध्ये येतात.